राजकीय विरोधी पक्षाने गोरगरीब नागरिक जनतेच्या मनात द्वेष निर्माण करण्याच्या हेतूने नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यात येत आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ 31 डिसेंबर रोजी हनुमान चौक देगलूर येथून भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आणि RSS यांच्या वतीने रॅली काढण्यात आली असून उपजिल्हाधिकारी यांना समर्थनाचे निवेदन देण्यात आले. या भव्य रॅलीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटेशराव पाटील गोजेगावकर, माधवराव उचेकर, अशोक साखरे, आत्माराम पाटील, शिवाजी कनखंटे, प्रशांत दारसवाड, संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी यांचा मोठा सहभाग दिसून आला. मध्ये कुठल्याही धर्माचा विषय नाही, कुणावरही अन्यायाचा विषय नाही, कुणाचं नागरिकत्व रद्द करण्याचा विषय नाही, केवळ दिशाभूल करण्यासाठी हा विषय चालू आहे. आणि या देशामध्ये 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवाद आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करण्याचं जे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार या देशामध्ये आलं, या देशाची मान उंचावणारं जे सरकार आलं, त्या सरकारला आता भीती अशी या लोकांना निर्माण झाली. हा विषय राजकीय आहे. केवळ काँग्रेस, ममता बॅनर्जी, सर्व पक्षांना आता भीती निर्माण झाली की या पद्धतीनं जर या देशाची वाटचाल चालू राहिली तर फार मोठं आमचं नुकसान होईल. 2024 मध्येही पुन्हा याचं नरेंद्र मोदींचं सरकार येईल. म्हणून हे वातावरण गडूळ करण्यासाठी, केवळ दिशाभूल करण्यासाठी या देशामध्ये आंदोलनं चालू आहेत. सविस्तर विषय सांगण्यासाठी त्याला फार वेळ लागेल, पण आपण एक लक्षामध्ये घ्या, हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. हा कायदा कोणत्याही प्रतिनिधी योगेश झाकरेसह आधार न्यूज देगलूर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.